माझ्यासारख्या माणसाला त्यांनी बरोबर पकडलं आणि राजकारणात आणून सोडलं. आता ज्यांना सोडलंय त्यांनाही कळलं पाहिजे ना आपण कुठं जायचं. पण तुम्हाला कोणी मारणारही नाही. त्याचं कारण असं की तुम्ही एवढे सज्जन आहात, एवढे सज्जन आहात, एक गालावर मारलं तर दुसरं गाव गाल पुढे करणार आहे, मार अजून एक. मोहनधारी यांच्यावर आमचं प्रेम एवढ्याच करता होतं की ते समाजवादी समाज रक्षणाचं काम करायचे आणि त्यामध्ये चंद्रशेखर आणि ते एक क्रांतिकारी अशा प्रकारची भूमिका घेऊन काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ऍक्शन त्यांनी संस्था दिल्लीवरूनच निघालेली होती पण महाराष्ट्रामध्ये त्याचे असंख्य शाखा काढले आणि महाराष्ट्रामध्ये मी त्याचा सरचिटणीस होतो शरद रावतेच्या अध्यक्ष. त्यामुळे शरद राव वगैरे सगळ्यांनी असे भेटून उठलेले लोक होतो. ते विचारवंत आहेत शरद राव, हे काय म्हणजे नुसतंच राजकारण करतात असं नाही, आजही त्यांचं डोकं चालत असत. माझ्यासारख्या माणसाला त्यांनी बरोबर पकडलं आणि राजकारणात आणून सोडलं. आता ज्यांना सोडलंय त्यांनाही कळलं पाहिजे ना आपण कुठं जायचं ते. ते राजकारणामध्ये आम्ही असं करत आलो, पुढे निघत आलो, पण हे शिक्षण शिक्षा घेत 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 पुढे जाण्याचं काम केलं. त्यात आता आमचे इटकरी पी डी पाटील आज आले होते का येऊ नाही. तर पी डी पाटलांच्या सारख्या माणसाच्या सान्निध्यातही आम्ही आज काल असतो. खरं म्हणजे त्यांनी एवढी मोठी संस्था उभी केलेली आहे, कौतुकाचाच भाग आहे. त्यांचे मेडिकल कॉलेज मधले ऑपरेशन थिएटर मी बघायला गेलो आणि मला अमेरिकेची आठवण झाली, केवढं प्रचंड असं त्याने काम केलेलं आहे. तर अशी सगळी माणसं आमच्या इटकरांच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या बरोबर गांधी आणि त्यांचे सहकारी हे समाजवादी समाज रक्षणाचे काम करणारे लोक आहेत. आज मोठ्या अभिमानाने पुणेकरांनी त्यांचं स्वागत केलं गिरीश गांधीचे. ते म्हणाले दोन गांध्यांना असं गोळी घालून पाठवलं पण ह्या गांधीला काय मी संरक्षणाच्या ह्याच्यात येणार नाही, पण तुम्हाला कोणी मारणारही नाही. त्याचं कारण असं की तुम्ही एवढे सज्जन आहात, एवढे सज्जन आहात, एक गालावर मारलं तर दुसरं गाव गाल पुढे करणार आहे, मार अजून एक. तर हे अशा नेत्या लोकांचं उदाहरण समाजापुढे राहिलं पाहिजे. आज